नमस्कार, रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ। नमस्कार, मी शाहिद खेडकर रत्नागिरी वन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। गेले काही दिवस सावकारी व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्या संदर्भात सगळीकडे वादळ उठलेलं आहे। अनेक लोकांना कशा पद्धतीने छळलं जातं, अनेक लोकांवरती कशा प्रकारे अवाचे सवा व्याज आकारलं जातं, त्याच्यातून त्यांची होणारी परवड, या सगळ्या गोष्टी पाहता परवाच एक 2-3 दिवसापूर्वी आपण पाहिलं की चिपळूणमध्ये एका रिक्षाचालकानं या सगळ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आणि त्याच्यातून हा सगळा विषय बाहेर आला। अनेक लोक पुढे येत आहेत, तक्रार करत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती एका सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवरती गुन्हा देखील झालेला आहे आणि ते आपण वर्तमानपत्रातून देखील वाचत आहोत। मात्र हे जे सावकारी व्यवसाय करणारे लोक आहेत यांना कायद्याच्या अधीन राहून किंवा नियमांच्या अधीन राहून व्यवसाय करायचा असतो। त्यांचे ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होतं ते सहाय्यक निबंधकाकडे होतं आणि त्यांनी जी दिलेली नियमावली आहे 2014 अन्वये जे काही कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत राहून त्यांनी हा व्यवसाय किंवा हा व्यवहार करायचा असतो। मात्र त्या नियमाच्या त्या कायद्याच्या बाहेर जाऊनसुद्धा हे लोक ज्यावेळेला अशा प्रकारचे सावकारी व्यवसाय करतात त्याच्यातून लोकांना ज्या पद्धतीचा मनस्ताप होतो तो मनस्ताप नक्कीच आत्महत्येपर्यंत जाण्यासारखा असतो। आणि म्हणूनच आपण नेमके ते नियम काय आहेत, कशा पद्धतीनं या सावकारांनी व्यवसाय करायचा आहे, त्यांना किती व्याजदर आकारण्याची परवानगी आहे, त्या परवान्यामध्ये कोणत्या नियम आणि अटी त्यांना घालून दिलेल्या आहेत, या सगळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी म्हणून आपण चिपळूण सहाय्यक निबंधकाच्या कार्यालयामध्ये गेलो आणि त्यांच्याकडून माहिती घेतली। चिपळूणचे सहाय्यक निबंधक सन्मान्य बांगर सर यांनी आपल्याला या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे की नेमकं सावकारी व्यवसाय करणारे चिपळूणमध्ये लोक किती आहेत, किती लोकांकडे परवाने आहेत आणि परवाना नसताना सुद्धा काही लोक व्यवसाय करत असतील तर त्यांच्यातही काय कारवाई होऊ शकते आणि ज्या लोकांकडे परवाने आहेत त्यांनी कोणत्या नियमाच्या अधीन राहून या सगळा व्यवसाय किंवा हा धंदा करायचा आहे। चला तर मग पाहूया बांगर सरांची ही मुलाखत। बांगर साहेब, चिपळूणमध्ये सावकारांचं फार मोठ्या प्रमाणावर सावकारांच्या बाबत तक्रारी येत आहेत नागरिकांकडून आणि पोलीस स्टेशनवर तक्रार दाखवून एका सावकारावर गुन्हा पण दाखल झाला आहे। परंतु सावकार ही बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर चालू आणि लोकांची छळवणूक, मानसिक छळवणूक, शारीरिक छळवणूक सुद्धा चालू असल्याची तक्रार येत आहे। तर यापासून आपले नियम काय आहेत आणि आपण काय आवाहन कराल? सर नमस्कार, मी रोहिदास बांगर, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चिपळूण। आपल्या चिपळूण तालुक्यामध्ये 19 परवानाधारक सावकार असून या सावकारांचे कामकाज हे सावकारी अधिनियम 2014 चालवले जाते। तर आता या आपल्या तालुक्यामध्ये 2 दिवसापूर्वी सावकारी जाचामुळे जो काय घटना झालेली आहे तर माझं या चिपळूण तालुक्यातील तमाम नागरिकांना हेच आव्हान असेल की या सावकारी जाचामुळे जर कोणी परेशान असेल किंवा सावकाराकडून कर्ज घेतलं असेल आणि त्याचे कर्जाची परतफेड करू नये, तुमच्याकडून ज्यादा पैशाची मागणी होत असेल किंवा त्रास सावकाराकडून त्रास असेल, म्हणजे तो परवानाधारक सावकार असो अथवा बेकायदेशीर सावकार असेल, तर अशा लोकांकडून जर त्रास होत असेल आपल्याला तर आपण पुराव्या निशी आपण या कार्यालयाकडे दाद मागावी, आपल्या तक्रारीचं नक्कीच दखल घेतली जाईल आणि आपल्याला न्याय मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल असं मी आपल्या सर्वांना आव्हान करत आहे। सर, साधारणतः व्याजाचे जे रेट आहेत ना, जे महिन्याला की वर्षाला कसे असतील ते समजा? की सावकारी कायद्यानुसार व्याजाचे दर हे जे तारणे आहे ते 12% तारणे कर्ज तर त्यांनी वितरित करायचं असतं वार्षिक आणि विनातारणी जे आहे ते 15% त्यांनी वार्षिक कर्ज त्यांनी ते वितरित करायचं असतं। समजा आपण त्यांनी विनातारणी कर्ज दिलं तर त्याबद्दल चेक वगैरे घेतला जातो, तर तो चेकची पद्धत कशी आहे? की त्याच्यामध्ये जरी त्यांनी विनातारणी कर्ज घेतले असेल आणि जर सावकार त्यांच्या कर्जदाराकडून जर चेक घेत असेल तर ते चेक तो त्या कर्जदाराने तो ब्लँक चेक देता काम नाही, भरून दिला पाहिजे त्यांनी। आणि दुसरा प्रश्न असा आहे की अवाजवी व्याज आकारलं समजा तरी धमक्या जातात किंवा फोनवरून धमक्या दिल्या जातात, प्रत्यक्ष वस्तू घेऊन घेतली जाते, तर या प्रकारे जर तुमच्याकडे तक्रार आली तर आपण त्याच्यावर नेमकी कशी कारवाई करतात? आता सावकाराने जर कर्ज दिलं असेल आणि ते कर्ज जर थकीत झालं असेल तर ते कायद्यामध्ये सावकारांची ते कार्यपद्धती विशद केलेलं आहे
की जर असं जर कर्जदार थकला असेल तर त्या सावकाराने ते कर्ज वसुलीसाठी त्यांनी माननीय दिवाणी न्यायालयाकडे त्यांनी ती दाद मागावी. दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांनी ते पुढील दिवाणी न्यायालयाचा जो काही आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे त्या सावकाराने त्या कर्जदाराकडून ती कर्जाची वसुली करायची असते. आणि त्यांना एखादं कुठले त्या कर्जदाराची कुठली वस्तू उचलणे किंवा घरात जाऊन धमक्या देणे हे असं काय सावकारी कायद्याला ते अभिप्रेत नाही आहे आणि हे चुकीचा फायदा आहे आणि हे चुकीचं आहे. असं जर असं होत असेल तर त्यांनी तक्रार वेळेस असं धमकी वगैरे किंवा असं ब्लॅकमेलिंगचा विषय असेल तर त्यांनी नक्कीच ते पोलीस स्टेशनला त्यांनी ते तक्रार केली पाहिजे. ही तक्रार तुमच्याकडे केली झाली तर तुम्ही पोलिसांना घेऊन त्याच्यावर कारवाई करू शकता. हां, त्याच्यामध्ये जर लोकांनी जर त्यांना जर त्रास होत असेल किंवा ते हे करत असेल त्यांनी ते पुराव्यानिशी आमच्याकडे तक्रार दाखल करावे. नक्कीच आम्ही ते ज्या सावकार जिथं व्यवसाय करत असेल त्या तिथे त्यांच्या व्यवसायावर आम्ही पोलीस प्रशासनाच्या मदतीने आमचं सहकार्य विभाग तिथं नक्कीच तिथं रेड टाकून तिथून त्यांची ते झाडाझडती घेऊ आम्ही. सर, याला एक जोडून आणखी प्रश्न असा आहे की समजा आता हे तुम्ही म्हणता त्या प्रमाणे घडत असेल आणि एखादा सावकार त्रास देत असेल आणि तुमच्याकडे तक्रार आली असेल, किंवा दुसरी गोष्ट अशी बरेचसे डिपार्टमेंट अशी करतात की ते सरप्राईज व्हिजिट करतात किंवा छापे टाकतात थोडक्यात, तर तुम्हाला अशी काही इन्फॉर्मेशन कोणी दिली तर ती चेक करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट त्यांच्या कार्यालयात जाऊन व्हिजिट करून रजिस्टर चेक करता का किंवा करू शकता का? नाही, आपली जे एखादा तक्रार आली त्या तक्रारी सहनाची आमची ही गोपनीय असते. ते कुठल्या आम्ही कुठल्या यंत्रणेला आम्ही कळवत नाही. आमचे दोन सरकारी पंचासमक्ष आम्ही म्हणजे ऑन सडनली व्हिजिट दिली जाते. म्हणजे आज तक्रार आल्या तर आम्ही कधी उद्या सकाळी पण आम्ही कुठल्या पूर्वकल्पना देता आम्ही तिथे त्यांच्या कार्यालयामध्ये व्यवसाय करतो नसताना सुद्धा तुम्ही सडनली व्हिजिट करता. त्याच्यामध्ये कसं की आमची वार्षिक तपासणी असते. हां, तर आता जर हे असं हे जर हे होत असेल तर आता नक्कीच आम्हाला इथून आम्ही तेवढी ते आता या चिपळूण तालुक्यामध्ये आम्हाला माहिती अशी सांगा की चिपळूण तालुक्यामध्ये साधारण किती लायसन धारक आहे तिथे आणि साधारण तुम्ही त्याचं इयरली काय कुठून कुठल्या महिन्यापर्यंत त्यांचं वर्ष असतं? की आपल्या चिपळूण तालुक्यामध्ये 19 परवानाधारक सावकार आहेत आणि त्या सावकारी वर्ष हे 1 एप्रिल ते 31 मार्च असं हे सावकारी वर्ष असतं. सर, आता हे जे ज्याच्याविरुद्ध तक्रार झालेली आहे त्याचा परवाना रद्द होणार की त्याच्यामध्ये आता पोलीस स्टेशनला त्या परवानाधारक सावकाराविरुद्ध तक्रार गुन्हा दाखल झाला असेल तसं आम्ही जे परवाना ऑथॉरिटी आहे तर त्यांना आम्ही माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी हे असून आम्ही तसा अहवाल आम्ही त्यांच्या कार्यालयाला आम्ही तो पाठवणार आहे आणि त्यांच्याकडून ती कारवाई होणार आहे. धन्यवाद.